नमस्कार सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी खुसखुशीत अशी करंजी बनवणार आहोत। तर सर्वात आधी एका पसरट पातेल्यामध्ये मी 1/2 किलो तूप घेतलेला आहे। आता या 1/2 किलो तुपामध्ये 1 किलो रवा व्यवस्थित खरपूस असा भाजून घेणार आहे। स्लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हा रवा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। सतत हलवत आपल्याला हा रवा तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। जवळजवळ 12 ते 15 मिनिट मी हा रवा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। तर करंजी बनवण्यासाठी आपल्याला इथे 1 किलो रव्यासाठी 1/2 किलो पिठी साखर, त्याचबरोबर 1/2 किलो खोबरं व आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ व वेलची आपण यात घालणार आहोत। खोबरं आपल्याला वेगळं असं भाजून घ्यायचं नाहीये, तर आपला रवा गरम असतानाच यात खोबरं घालून ते परतून घ्यायचं आहे, म्हणजे खोबरं हे खूप जास्त भाजलं जाणार नाही। खोबरं घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये बारीक कापून घेतलेले काजू व बदाम मी घातलेले आहेत, त्याचबरोबर बेदाणे सुद्धा घातलेले आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकता। आता यामध्ये चवीपुरतं मीठ व वेलची पावडर सुद्धा घालून घेते। हे सर्व पदार्थ आपल्याला गरम रव्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। रव्याचं हे सारण पूर्णपणे थंड झालं की मगच आपल्याला यामध्ये पिठी साखर ॲड करायची आहे। ही एक टीप आपल्याला नक्की लक्षात ठेवायची आहे, कारण जर सारण गरम असताना आपण यात पिठी साखर घातली तर आपली करंजीचं सारण हे नंतर कडक बनतं। तर आता सारण आपलं रेडी झालेलं आहे। आता आपल्याला करंजी बनवण्यासाठी पीठ मळून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे परातीमध्ये मैदा घेतलेला आहे। या मैद्यामध्ये चवीपुरतं मीठ व 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे। तेल किंवा तूपसुद्धा घालू शकता। आता यामध्ये थोडं पाणी ॲड करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। चपाती बनवण्यासाठी आपण जसं पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झाल्यानंतर झाकण ठेवून साधारण 1/2 तासासाठी आपण ते ठेवणार आहोत। तर आता हे पीठ मळून 1/2 तासासाठी ठेवलेलं होतं। चला तर मग आता आपण या पिठाची करंजी बनवूया। करंजी बनवण्यासाठी मी पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे व चपाती आपण ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे छोटीशी चपाती आपल्याला बनवून घ्यायची आहे। आता आपण रव्याचं जे सारण बनवलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे। सारण घातल्यानंतर आपल्याला या करंजीच्या कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत। या कडा जर आपण व्यवस्थित दाबल्या नाहीत तर आपली करंजी ही तळताना फुटेल। अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करंजी कट करून घ्यायची आहे। तर अशाच प्रकारे मी सर्व करंज्या तयार करून घेत आहे। अशा प्रकारे सर्व करंज्या तयार करून झालेल्या आहेत। आता ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण करंज्या घालायच्या आहेत। मीडियम गॅसवर या करंज्या आपल्याला साधारण गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने जर तुम्ही करंज्या केल्या तर तुमच्या करंज्या खूपच खुसखुशीत व चवदार बनतील। सारण अजिबात कडक बनणार नाही। तर नक्की तुम्ही या दिवाळीत ही रेसिपी ट्राय करा। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा। त्याचबरोबर माझ्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा। थँक्यू।